आत पाण्याला घाबरायचीस, मग आज याच पाण्याने तुला आपलं केलं, एकदा तरी बाबाकडे डोळे उघडून। पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर। रोहिणीचा नवरा आणि अनुजाचे बाबा काय म्हणाले होते आठवते ना तुला? आठवून बघ जरा। माझी आता खात्री झाली हे ना, ते काय जे घडतंय ना त्याच्याशी साजिदा नक्कीच काहीतरी संबंध आहे। ए सायली चले, सायली बोल, काय काय प्रकार आहे सगळा? हे बघ तिची आई आहे, तिलाच विचारणार मी। अरे पण ती आल्यापासून आपल्या बरोबर आहे, तुला माहितीये ना? हो हे आपण म्हणतोय, पण इथे काय घडतंय ते तू बघतोयस ना? मग कसा कोणावर विश्वास ठेवायचा अशा परिस्थितीत? एक मिनिट, तुम्ही असे आपापसात भांडत बसू नका। त्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करा। तो जितका आपल्याला ओळखतो ना तितकाच आपल्या घरच्यांनाही व्यवस्थित ओळखू नये। आणि हे असे आपापसात भांडत बसलात ना तर एक दिवस एकमेकांचे खून पाडाल। इथे भानावर या जरा। विकी बरोबर बोलतोय, हो मला तर बोला त्याच कळल्यापासून खूप भीती वाटते रे। असं वाटत मरण अगदी आपल्या जवळ येऊन पोहोचलंय, भीती वाटते। मला आता वेगळीच भीती वाटते। आईला त्याने टीव्ही वर दाखवलं म्हणजे म्हणजे आईचा जीव धोक्यात असेल। आई एवढ्याशा फळांनी काय होणार आहे? तुमच्या सगळ्यांचे पोट भरत नाहीये, मी इथे दोन जीवांची आहे, माझं कसं पोट भरेल रे? आता काय करायचं मला माहित नाही, पण काहीतरी केलं पाहिजे, नाही तर तो येऊन आपल्याला मारायच्या आधी आपण भुकेनी मेलेले असू। प्लीज मग काय रे, काही बोलू नकोस। बाबरो बघ ना कुठे काही मिळतंय का अजून? सत्यशेठ माझ्या जे काही करायचं होत ना ते मी सहला करून बसलो। हा एक पेरू गावला तर तातात्मा झाला, कापून पण दिला होती दोन चार क्वाकमा, त्याचा सरबत पण करून दिला। आता काय शिल्लक राहिलेलं नाही आणि माझा डोसका चालत आहे तुमचा, तुम्ही काय तो बघा। टिक्या जेवणाचं सगळं सामान फ्रीज मधलं घेऊन गेलं होतं ना रूम मध्ये, त्याच्या रूम मध्ये असेल ना काहीतरी शिल्लक? काय उपयोग नाही, मला भूक लागली म्हणून मी गेलतो, पण सगळा नायनाट आणि वाटोला कोण टाकलेलं त्याने? तरी बघूया ना आपण, काहीतरी असेल। तू म्हणतोय म्हणून एकदा बघून घ्या। इथे सगळं संपून टाकलंय वाटत, कदाचित इथलं सगळं संपल्यावर इथे थांबून काय करायचं म्हणून निघून गेला असणार बाहेर, म्हणून इथे जोवर खायला होतो तोवर स्वतःला कोंडून घेतला होता। शोधा शोधा काहीतरी सापडायला हवं।
विकी हाँ एक पुडा मिळाला आहे. एकच आहे? हो रे, दुसरं काही नाहीये. बघितलं मी रोहिणीला, तिला खूप भूक लागली. चला शोधा, आणखीन शोधा काहीतरी. एका आरोपीला अटक. हा पेपर इथे वाच, पुढे वाच काय. अटक केलेल्याचं नाव शेवटपर्यंत नाही दिलेलं. मलाही चांगलं आठवतंय, बऱ्याच पेपर मध्ये ही बातमी आली होती. वाचली होती, खूप घाबरले होते, त्यामुळे कोणाला काही बोलले नाही. त्यावेळी आपण इतके घाबरलो होतो की एकमेकांना कॉन्टॅक्टच केला नाही. म्हणून तर आपल्याला कळलं नाही ना नक्की कोणाला पकडले ते. त्यावेळी आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला हवं होतं. कोणाला अटक केलं आपल्याला कळायला हवं होतं. मी केला होता. आणि आजची सर्वात महत्वाची बातमी, मुंबई पासून दूर असलेल्या साई रिसॉर्ट मध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे. आणि हा मृतदेह त्या रिसॉर्ट मधील एका स्विमिंग पूल मध्ये सापडलेला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडे आमच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता हा घातपात आहे की अपघात याची पूर्ण चौकशी करून सांगतील असे पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सगळ्यांचे जबाब या ठिकाणी घेण्याचं काम पोलिसांचं चालू आहे. आई, आई आले. काय गं, काय आई, मला सांग रुद्र कुठे. अगं तो सकाळीच बाहेर गेला, अजून त्याचा पत्ता नाहीये. का काय झालं? अगं काय झालं, मगाशी पण तू घाबरलेली होतीस, आता पण घाबरलेली आहेस. मला सांग, रुद्रनी काही गोळ घातलेलं नाहीये ना? नाही नाही आई, तसं काही नसेल. नसेल म्हणजे? तू घरातच थांब, कुठे जाऊ नको. मी लगेच येते. हा मी पटकन येते, थांब थांब. इथेच थांब. अगं आता तू कुठे जाऊ? मी येते. आलेस? अगं सायली, काका विक्रांत आहे का? मी सायली बोलते, प्लीज विक्रांतला देता. हा एक मिनिट, हा एक मिनिट. एका आरोपीला अटक. हा पेपर इथे वाच, पुढे वाच काय. अटक केलेल्याचं नाव शेवटपर्यंत नाही दिलेलं. मलाही चांगलं आठवतंय, बऱ्याच पेपर मध्ये ही बातमी आली होती. हो मी वाचली होती, पण खूप घाबरले होते, त्यामुळे कोणाला काही बोलले नाही. त्यावेळी आपण इतके घाबरलो होतो की एकमेकांना कॉन्टॅक्टच केला नाही. म्हणून तर आपल्याला कळलं नाही ना नक्की कोणाला पकडले ते. त्यावेळी आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला हवं होतं. कोणाला अटक केलं आपल्याला कळायला हवं होतं. मी केला होता. सगळ्यांचे
सगळ्यात आधी विक्रांतला फोन केला होता मी. त्या दिवसानंतर तरी माझा एकही फोन उचलला नाही. पाणी हवं शांत. बाबूराव बाबूराव थोडं सहन कर, थोडं इथे तू नको घाबरू, काही काही होणार नाही. बघू मागे बाबूराव बाबूराव बघा ना बघा बहिणी कसं करते. बहुतेक डिलिव्हरी जवळ आली असेल. तुम्ही तुम्ही प्लीज गरम पाणी घेऊन या प्लीज पटकन. आता सावकाश पुढे काय करायचं माहितीये का सायली? नाही रे, मला मला काही कल्पना नाही. अरे तुम्ही असं कसं बोलताय की कुणाला तरी काहीतरी माहित असायला हवं ना. ए सत्या तू बोल ना, बोल ना काहीतरी. मला पण नाही माहिती. आपल्यापैकी आपल्यापैकी कुणाला काही माहित नसेल तर काय करायचं आता? नाही नाही मी आहे ना. अरे तुम्ही असं बघत बसू नका रे एकमेकांकडे. काहीतरी करूया ना. माझ्या रोहिणीच्या आणि माझ्या बाळाचं झगडं भरण्याचा प्रश्न रे. काहीतरी आपल्यालाच करावं लागणार आहे सगळं. हा आपल्यालाच करावं लागणार आहे रोहिणी. मला नाही बघवत रोहिणी वाचायला हवी, बाळ वाचायला हवं. थांब ना जरा प्लीज प्लीज बाबूराव करू काहीतरी. आपल्याला बोलून चालणार नाही यार. एक कोणाच कोणाच तरी मदत घ्यायला हवी, डिलिव्हरी करायला हवी. शांत तू शांत ना. मी आहे इथे. तुम्ही इथे मी आलो. कळा थांबल्यात. काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. पण अचानक कसं काही बंद झालं? आणि बाळ सेफ असेल ना? हो अभय बाळ सेफ असेल. हे बघ मला फारसं काही माहित नाही यातलं, पण जेवढं माहिती आहे त्याच्याप्रमाणे असे डिलिव्हरी जवळ आल्यावरती फॉल्स पेन्स होतात. रोहिणीला पण तसंच झालं असेल, पण आता काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. हा तू तू पण शांत हो जरा. थँक गॉड. अभिषेक हो अभिषेक अहो तुम्ही घाबरला आणि आम्हाला पण घाबरला ना. पण बाळामध्ये कदाचित खरा सोडकत मी असं ऐकला होता. हो तू 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 म्हणतोस मग मग विषयच संपला. ऐका आता तिच्या समोर चर्चा नको, तिला आराम करू दे. आपण बाहेर जाऊ. चला चला अभ्या तू पण शांत हो जरा आता. हा चल. परत येते रोहिणी.
ऐकतेस ना, लवकरच तुझ्या पोटी मी जन्म घेणार आहे. मी परत येते रत्न. रोहिणी कोण आहे इथे? कोण काय बडबडतेस तू रोहिणी? नीलांबरी इथे आली होती. नीलांबरी हो आली होती. कोणीच नाहीये. भास आहे तुला? भास झाला असेल. नाही मी सांगते ना ती इथेच होती. ती म्हणत होती हो, ती म्हणत होती ती माझ्या पोटी जन्म घेणार आहे. अगं तुला स्वप्न वगैरे पडलं असेल रोहिणी, इथे कोणी नाहीये. नाही पडलं, ती माझ्याशी बोलली, ती इथे बसून माझ्याशी बोलत होती. कोणीच नाहीये. मला नीलांबरी नकोय. मग असं काही नाही होणार. तू तू शांत हो, मी आहे ना इथे तुझ्यासोबत. कुठल्याच गोष्टींशी संबंध नाही. रोहिणी ऐक, माझं नाहीच नाही येणार. तू तिला सांग की इथे येऊ नको, माझ्या पोटी यायचं नाही. तू सांग. ठीक आहे मी सांगतो. तू तू ऐक. चल तू बस आधी. मी सांगतो म्हटलं ना. मी सांगतो तिला. मी सांगतो तिला. मी सांगतो तुझ्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. सांगतो आत्ता. सांगतो आत्ता. सांगतो मी की आजूबाजूला तुझ्या फिरकायचं नाही. हा तू शांत हो आधी. शांत हो रोहिणी. मी आहे ना तुझ्यासोबत. आहे ना तुझ्यासोबत. नाही नाही नाही. मी सांगतो तिला. मी सांगतो तिला. हा तू बस इकडे. मी सांगतो म्हटलं तरी नाही येणार ती. हा चल चल चल. नाही येणार. मी आहे ना इकडे तुझ्यासोबत. ये तू. तू चल ये सावकाश. ते इकडे बस. नाहीये कोणी तिथे. बस इकडे. नाहीये कोणी. मी आहे ना. कोणी नाहीये. कोणी येणार नाहीये. मी सांगतो तिला. हा थांब. बस आहेस मी. हा आहे. मी कुठे जात नाही. हॅलो पेज आणले तुझ्यासाठी खाऊन घे. बस रोहिणी. नाहीये कोणी. मी आहे ना इथे तुझ्यासोबत. मी सांगेन निलंबरीला. नको घाबरूस तू. माहितीये तू माझ्यावर नाराज आहेस. ज्या काळात तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती त्या काळात मी तुझ्या बरोबर नव्हतो. पण तू जरा माझी परिस्थिती समजून घे ना. खरंच आपण सगळेच त्या काळामध्ये डिप्रेशन मध्ये होतो. माझी परिस्थिती जरा जास्त गंभीर होती. त्याआधी माझी आई गेली होती. तिच्या जाण्यामुळे मी पुरता खचलो होतो. मी कधीच तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. तिच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं कायम मला वाटत आलं. आणि त्यानंतर लगेचच निलांबरीच्या जाण्याची घटना घडली. मी सहन नाही करू शकलो. माझी मानसिक स्थिती पूर्ण ढासळली होती. मी कुणाचेही फोन उचलले नाहीत. कुणालाही फोन केले नाही. मनात सतत भीती आणि अपराधीपणाची भावना घेऊन जगत होतो. सॅली आय एम सॉरी. मी हात जोडून माफी मागतो. आय एम सॉरी विक्रांत. विक्रांत
प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, त्यावेळेला जे काही घडलं ना ते मला खूप राग आला होता, खूप राग आला होता मला. पण नंतर मला कळून चुकलं, त्या सगळ्याला ना परिस्थिती तितकीच जबाबदार होती. आपण सगळे इतके गोंधळून गेलो होतो की काय करायचं कोणालाच काही कळत नव्हतं रे. पण विक्रांत, सतत वाटायचं आपल्याला धीर द्यायला, आधार द्यायला कोणीतरी असा. बाकी सगळ्यांचं जाऊ दे, तू हवा होतास विक्रांत. मला मला आधार द्यायला तू हवा होतास. तुला शब्द देतो, मी तुला यापुढे कधीही सोडून जाणार नाही. तू जेव्हा मला हाक मारशील तेव्हा मी तिथे हजर असेल तुझ्यासाठी. एक विचारू, जर या अवघड परिस्थितीतून आपण सही सलामत वाचलो तर माझ्याशी लग्न करशील? बाबूराव, अरे देवा, आता ते शेटचा आवाज काय किस्तरीने केले आम्ही. बाबूराव, हो सत्यशेठ, इकडे आहे मी. सत्यशेठ, मी आलो आलो. तुमची हाय का ऐकली, मी बोललो पण मी येतोय येतोय तरी पण तुम्ही बोबल काय झाला तर काय. दारू पाहिजे मला. काय ऐकू येत नाही का? एकदा सांगून दारू पाहिजे. अरे माझ्या कर्मा म्हणजे नुसत्या फिल्टवणीसाठी तुम्ही एवढे बोंबलत होता. फालतूची बडबड बंद करा आणि दारू आणून दे मला. हा फिल्टवणी सगळी संपली आहे, मी मागच्या टायमा तुला सांगणार आहे काय. ती आमच्यासाठी, तुझी तुझ्याकडे असेल ना ती आणून दे पटकन. चल. असं काय करता, मी इथे बाकी सगळी ती खाण्यापिण्याची तडफडताय आणि तुम्ही निव्वळ ते फिल्टरीसाठी. जास्त शहाणपणा करू नको, तू तुझ्यासाठी एकतरी बाटली ठेवली असेल ती आणून दे पटकन. चल. माझ्यावर विश्वास ठेव, असं काय करतो तुम्ही. तुला शेवटचं विचारतोय मी.
अभ्या 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 तू आतेस का अभ्या 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 सायली सायली सांग तो कुठे गेला अभ्या अभ्या सांगतो कुठे गेले काही नाही होणार हा येतील सगळे इथेच असतील ना बाळा काही नाही काही नाही हा अभ्या सायली कुठे गेले असे कसे गेले सांगता असं नाही करणार कसं केलं मला अभ्या अभ्या पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime